फार इंटरेस्टिंग अनुभव होता, कारण हा माझा पहिलाच अनुभव एक ज्युरी असण्याचा फिल्म अवॉर्डसाठी. आणि कशी ती प्रोसेस असते, आत्तापर्यंत मला काही अवॉर्ड्स मिळाले तेव्हा असं वाटायचं की काय होतं नक्की, बिहाइंड द सीन्स काय असतं, तर या सगळ्या प्रोसेसमुळे कळालं की हे सगळं कसं वर्क होतं. आणि फार इंटरेस्टिंग, मजा आली, भरपूर डिस्कशन झाले, भरपूर काय म्हणू, प्रत्येकाने आपापलं पॉईंट ऑफ व्ह्यू मांडायचा प्रयत्न केला, आणि त्या सगळ्यातनं एक क्युम्युलेटिव्ह आणि एक इंटरेस्टिंग नॉमिनेशन लिस्ट या सगळ्या याच्यातनं निघाली, त्यामुळे आय व्हेरी हॅपी विथ द रिझल्ट. आत्ता आमचं जजिंग संपलं ह्या वर्षीच्या अवॉर्डसाठी, आणि एक जाणवलं प्रकर्षाने म्हणजे की ह्यावेळेला अप्रतिम सिनेमे होते, अप्रतिम परफॉर्मन्सेस होते, त्यामुळे जजिंग करताना खूप म्हणजे असं झालं की हे दोन सिनेमे चांगले आहेत किंवा ह्या दोन ॲक्टर्सचं परफॉर्मन्स खूप चांगलं आहे, तर त्यामुळे ते जजिंग करताना मजा आली, कारण अटीतटीच्या गोष्टी होत्या. प्रत्येक कॅटेगरीमध्ये चांगले सिनेमे होते, चांगलं ॲक्टिंग होतं, म्युझिकमध्ये खूप हे होतं. काही सिनेमे वरचढ चढले, म्हणजे वरचढ आम्हाला वाटले की हे काही प्रकारे जास्ती चांगले आहेत, पण एकंदरीत जजिंग करणं ह्यावेळेला कठीण होतं तसं, कारण सगळेच सिनेमे चांगले होते आपापल्या परीनं, आणि सगळे जजेस जे होते त्यामुळे आमचं एकमत होणं हे अगदी सहज झालं, त्यात कोणाचे काही आर्ग्युमेंट झालं नाही, आणि सुंदर जजिंग झालं. तर आय एम होपिंग की अवॉर्डच्या दिवशी दे रिअलाइज की ज्यांना अवॉर्ड्स मिळाले आहेत दे रिअली डिझर्व द अवॉर्ड्स, म्हणजे त्यात असं काही झालं नाही की बाबा आपल्या ओळखीचे कोणी आहेत म्हणून त्यांना अवॉर्ड द्यावा असं कधी होत नाही, आजही नाही झालं, आणि एव्हरीबडी हूज वन द अवॉर्ड हॅज डिझर्व द अवॉर्ड. सकाळ प्रीमियर अवॉर्ड्स आहेत, सकाळशी माझं खूप खूप जुनं नातं आहे, त्यामुळे हा अगदी मला घरचा पुरस्कार सोहळा वाटतो. आम्ही आमच्या परीने प्रयत्न केला आहे तुमच्यापर्यंत उत्तम चित्रपट पोचवण्यासाठी, पण ज्या चित्रपटांना बक्षीस मिळालं नाही आहे त्याचा असा अर्थ होत नाही की ते चित्रपट वाईट आहेत, पण तुम्हाला माहिती आहे की कोणीतरी पहिलं येतं कोणीतरी दुसरं येतं, त्यामुळे आमच्या परीने आम्ही प्रयत्न केला आहे उत्तम चित्रपट निवडून तुमच्यासमोर आणण्याचे. आम्हाला असं वाटतं की तुम्हालासुद्धा आमचा जो निर्णय आहे तो पटेल. सगळी मोठी मोठी माणसं आम्हाला जज म्हणून सगळे मिळाले इथे, ही पहिली गोष्ट. आणि सिनेमाची लिस्ट जेव्हा बघितली तेव्हा इतके छान छान लोक होते, म्हणजे काम करणारे डिरेक्टर म्हणा, आर्ट डायरेक्टर म्हणा, संगीतकार म्हणा, हे सगळे, आणि त्याच्यातून आम्हाला निवडायचं म्हणजे जरा कठीण काम होतं, पण आम्ही सगळे एकत्र असल्यामुळे आज मीटिंग झाली, त्याच्यामध्ये छान छान निकाल चांगला लागला आहे, थोडक्यात सांगायचं म्हणजे तो काय आहे ते तुम्हाला बघितल्यावर कळेल. आणि खूप मजा आली, म्हणजे सकाळी आम्ही साधारण 11 वाजता सुरू केलं होतं, 2 वाजता संपलं, आणि तुम्ही निकाल ऐकून खुश व्हाल.